नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या संख्येचे मूळ अवयव कसे पाडायचे ते पाहणार आहोत लसावी मसावी काढताना वर्गमूळ घनमूळ काढताना मूळ अवयवांचा उपयोग होतो पहिले उदाहरण आठचे मूळ अवयव पाडा तर सुरुवातीला आपण एखाद्या संख्येचे अवयव आणि मूळ अवयव यातील फरक समजून घेऊया तर सुरुवातीला आपण आठचे अवयव पाहूया तर आठचे अवयव म्हणजे अशा संख्या की ज्या संख्यांनी आठला पूर्णपणे भाग जातो तर एक ही अशी संख्या आहे की जिने कोणत्याही संख्येला पूर्णपणे भाग जातो त्यानंतर दुसरी संख्या आहे दोन म्हणजे दोनने जर आठला भाग लावला तर दोन या संख्येने आठला पूर्णपणे भाग जातो त्यानंतर पुढची संख्या आहे तीन आणि तीनने आठला पूर्णपणे भाग जात नाही त्यामुळे तीन ही संख्या आठचा अवयव नसणार आहे त्यानंतर पुढची संख्या आहे चार तर चार या संख्येने जर आपण आठला भागले तर चार एके एक चार आणि चार दोन्ही आठ म्हणजे दोन हे उत्तर मिळेल म्हणजे चार या संख्येने आठला पूर्णपणे भाग जातो त्यामुळे चार ही संख्या आठचा अवयव आहे त्यानंतर पुढची संख्या पाच तर पाच या संख्येने आठला भाग जात नाही त्यानंतर पुढची संख्या आहे सहा तर सहा या संख्येने सुद्धा आठला भाग जात नाही त्यानंतर पुढची संख्या आहे सात सात या संख्येने सुद्धा आठला पूर्ण भाग जात नाही त्यामुळे परत पुढची संख्या आली आठ आणि आठ ने आठला भाग जातो म्हणजेच आठ एक्के आठ तर या प्रकारे आपल्याला आठचे हे मिळालेले अवयव आहेत म्हणजे एक दोन चार आणि आठ हे आठचे आहेत ते अवयव आहेत त्यानंतर आपल्याला शोधायचे आहेत मूळ अवयव तर मूळ अवयव शोधण्यासाठी सुरुवातीला आपण संख्या लिहिली आठ त्यानंतर आठला भाग जाणारी अशी लहानात लहान मूळ संख्या कोणती आहे ते, ते आपण शोधणार आहोत तर आठला भाग जाणारी सर्वात लहान मूळ संख्या आहे दोन इथे आपण एक घेतला नाही कारण एक ही मूळ ही संख्या नाही आणि संयुक्त संख्याही नाही तर मूळ संख्या कोणत्या आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस प्रकारे मूळ संख्या आहेत मूळ संख्यांचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर या मूळ संख्यांमध्ये सर्वात लहान मूळ संख्या आहे दोन आणि दोन या मूळ संख्येने आठला भाग जातो त्यामुळे ते आपण सुरुवातीला दोन लिहिले जर इथे दोनने भाग जात नसता तर आपण पुढची मूळ संख्या तीन घेतली असती परंतु इथे दोनने भाग जातोय त्यामुळे ते आपण सुरुवातीला दोन लिहिले त्यानंतर दोनने जर आठला भागले तर उत्तर येते चार त्यामुळे ते आपल्याला सुरुवातीची स्टेप मिळाली दोन गुन्हेले चार म्हणजे थोडक्यात इथे आपण आठची फोड केलेली आहे दोन गुन्हेले चार यानुसार त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये पहिली जी संख्या आहे ती आपण आहे तसे लिहिली त्यानंतर इथे चारच्या आपण फोड करणार आहोत त्यामुळे ते आपण चार आहे तसेच लिहिले नाही त्यानंतर चारला भाग जाणारी सर्वात लहान संख्या किंवा सर्वात लहान मूळ संख्या आहे ती म्हणजे दोन त्यामुळे ते आपण लिहिले गुणिले दोन त्यानंतर चारला जर दोनने भागले तर के बे एक बे आणि बे दोन्ही चार त्यामुळे ते येईल दोन आणि इथे जर आपण बघितले तर दोन ही मूळ संख्या आहे आणि इथून पुढे आपण यांची फोड करू शकत नाही कारण या तिन्ही संख्या मूळ संख्या आहेत त्यामुळे आठचे अवयव आपल्याला मिळाले दोन गुणिले दोन गुणिले दोन आणि हे जे उत्तर आपण काढलेले आहे ते बरोबर आहे का नाही हे चेक करण्यासाठी यांचा जर आपण गुणाकार केला म्हणजेच बे दोन्ही चार आणि चार दोन्ही आठ तर आपल्याला परत उत्तर मिळून जाईल आठ तर या प्रकारे आपण आठचे हे काढलेले आहेत ते मूळ अवयव आहेत आणि वरती जे आपण बघितले हे अवयव आहेत तर मूळ अवयव आणि अवयव यामधला फरक समजून घ्या आणि त्यानंतर आपण पुढची गणिते सोडवणार आहोत अवयव जे आपण लिहितो ते, ते कॉमाच्या स्वरूपात म्हणजे स्वल्पविरामाच्या स्वरूपात लिहितो आणि मूळवयव लिहितो ते गुणाकाराच्या स्वरूपात लिहितो दुसरे उदाहरण वीसचे मूळवयव काढा तर यासाठी सुरुवातीला आपण दिलेली संख्या खालती लिहून घेतली त्यानंतर वीसला भाग जाणारी सर्वात लहान संख्या अशी कोणती आहे ती संख्या आहे दोन कारण इथे शून्य आहे आणि दोनची कसोटी आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ या अंकापैकी अंक असेल तर त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो त्यामुळे वीसला भाग जाणारी सर्वात लहान संख्या एक व्यतिरिक्त ही दोन आहे त्यामुळे त्या ते आपण दोन लिहिले त्यानंतर दोनने जर वीसला भागले तर बे एक बे आणि शून्याचे शून्य त्यामुळे ते येईल दहा त्यानंतर पुढची स्टेप हे दोन आहे तसेच आपण खालती लिहून घेतले त्यानंतर आपल्याला दहाचे अजून अवयव पाडायचे आहेत म्हणजेच दहाची अजून आपल्याला फोड करायची आहे त्यामुळे दहाला भाग जाणारी सर्वात लहान संख्या ही परत त्या त्या दोन आहे त्यामुळे ते आपण दोन लिहिले आणि दहाला जर दोनने भागले तर बेपनचे दहा त्यामुळे ते येईल पाच म्हणजे थोडक्यात दहाची थो जर आपण फोड केली तर दोन गुणिले पाच येईल आणि या ज्या तिन्ही संख्या आहेत म्हणजे दोन दोन आणि पाच या तिन्ही संख्या मूळ संख्या आहेत त्यामुळे या तीन मूळ संख्यांच्या नंतर आपण यांची परत फोड करू शकत नाही त्यामुळे हे गणित आपण इथेच थांबवायचे आणि वीसचे आपल्याला मूळ अवयव मिळाले दोन गुणिले दोन गुणिले पाच म्हणजे इथे जर आपण यांचा गुणागार केला तर पाच दुनी दहा आणि दहा दुनी वीस तर उत्तर आपल्याला मिळेल वीस म्हणजे हे जे आपण अवयव काढलेले आहेत ते बरोबर काढलेले आहेत तिसरे उदाहरण छत्तीसचे मूळ अवयव पाडा तर यासाठी सुरुवातीला आपण दिलेली संख्या आहे तशीच लिहून घेतली त्यानंतर छत्तीसला भाग जाणारी सर्वात लहान संख्या एक व्यतिरिक्त ही एक दोन आहे कारण इथे एकक स्थानी सहा आहे त्यामुळे छत्तीसला दोनने निशेष भाग जाऊ शकतो त्यामुळे ते आपण दोन लिहिले त्यानंतर दोनने जर छत्तीसला भाग लावला तर बे एक के बे राहिला एक आणि बेट टी सोळा तर इथे आपल्याला उत्तर मिळेल अठरा म्हणजे छत्तीसशी जर फोड केली तर दोन गुणिले अठरा हे उत्तर मिळून जाईल त्यानंतर इथले जे दोन आहेत ते आपण आहे तसे खालती लिहिले त्यानंतर परत आपल्याला इथे अठराची फोड करायची आहे तर त्यासाठी अठराला भाग जाणारी सर्वात लहान संख्या ही परत दोन आहे त्यामुळे ते आपण दोन लिहिले त्यानंतर अठराला जर दोनने भागले तर के बे आणि बेनवे अठरा त्यामुळे ते आपण लिहिले नऊ म्हणजे थोडक्यातच अठराची जर फोड केली तर दोन गुणिले नऊ हे आपल्याला उत्तर मिळेल त्यानंतर या सुरुवातीच्या ज्या संख्या आहेत दोन गुणिले दोन या मूळ संख्या आहेत त्यामुळे त्या आपण आहेत अशा लिहिल्या त्यानंतर नऊ ही संख्या संयुक्त संख्या आहे आणि तिची आपल्याला फोड करायची आहे त्यामुळे ती आपण इथे डायरेक्ट लिहिली नाही त्यानंतर नऊची जर फोड करायची असेल तर नऊला भाग जाणारी सर्वात लहान संख्या शोधावी लागणार आहे तर नऊला भाग जाणारी सर्वात लहान संख्या ही एक नाही दोन नाही तर दोन नंतर फोडची मूळ संख्या आहे तीन आणि तीनने नऊला भाग जातो त्यामुळे ते आपण लिहिले तीन त्यानंतर तीनने जर नऊला भाग लावला तर तीन त्रिक्क नऊ त्यामुळे ते येईल तीन म्हणजे थोडक्यातच तीनची जर आपण फोड केली तर तीन गुणिले तीन या संख्या आपल्याला मिळून जातील त्यानंतर आपल्याला उत्तर मिळाले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन आणि इथे जर आपण बघितले तर या सर्व संख्या या मूळ संख्या आहेत त्यामुळे इथेच आपण थांबायचे आहेत कारण इथून पुढे आपण यांची फोड करू शकणार नाही त्यामुळे आपल्याला छत्तीसचे मूळ अवयव मिळाले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन आणि यांचा जर आपण गुणाकार केला म्हणजेच तीन त्रिक नऊ नऊ दुनी अठरा आणि अठरा दुनी छत्तीस तर परत आपल्याला उत्तर मिळाले छत्तीस म्हणजे हे जे आपण मूळ अवयव काढलेले आहेत ते बरोबर आहेत पुढचे उदाहरण एकशे शहात्तरचे अवयव काढा तर यासाठी सुरुवातीला आपण दिलेली संख्या आहे तशी खालती लिहून घेतली त्यानंतर एकशे शहात्तरला भाग जाणारी सर्वात लहान संख्या एक व्यतिरिक्तही दोन आहे त्यामुळे इथे आपण लिहिले दोन त्यानंतर दोन हजार एकशे शहात्तरला भाग लावला तर ब्याट टी सोळा परत राहिले इथे झाले सोळा आणि परत ब्याटी सोळा त्यामुळे इथे आपण लिहिले अठ्ठ्याऐंशी त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये दोन आहे तसेच खालती लिहिले त्यानंतर अठ्ठ्याऐंशीला भाग जाणारी सर्वात लहान संख्या ही दोन आहे त्यामुळे इथे आपण परत दोन लिहिले आणि दोनने जर अठ्ठ्याऐंशीला भाग लावला तर बेचोक आठ आणि बेचोक आठ म्हणजे इथे आपल्याला उत्तर मिळाले चव्वेचाळीस त्यानंतर परत पुढच्या स्टेपमध्ये याच्या सुरुवातीच्या दोन मूळ संख्या आहेत त्या आपण आहेत तशा लिहिल्या त्यानंतर चव्वेचाळीसला भाग जाणारी सर्वात लहान संख्या एक व्यतिरिक्त ही परत ते ते दोन आहे त्यामुळे ते आपण दोन लिहिले आणि ते दोन लिहिले त्यामुळे परत चव्वेचाळीसला आपण दोननेच भागणार आहोत आणि चव्वेचाळीसला जर दोनने भाग लावला तर बेदुनी बे चार ते आणि परत बेदुनी चार त्यामुळे इथे आपल्याला संख्या मिळाली बावीस त्यानंतर पुढच्या स्टेपला परत ज्या सुरुवातीच्या मूळ संख्या आहेत म्हणजेच दोन त्या आहेत अशा तशाखालती लिहिल्या आणि बावीस ही संयुक्त संख्या आहे तिची आपल्याला फोड करायची आहे आणि बावीसला भाग जाणारी सर्वात लहान संख्या एक व्यतिरिक्त म्हणजेच सर्वात लहान मूळ संख्या ही ते दोन आहे त्यामुळे ते परत आपण दोन लिहिले आणि बावीसला परत दोनने भागले तर बे एके बे आणि बे एके बे तर आपल्याला मिळाली इथं संख्या अकरा आणि अकरा ही जर संख्या आपण बघितली तर ही सुद्धा मूळ संख्या आहे त्यामुळे इथेच आपण थांबायचे आहे त्यामुळे आपल्याला एकशे शहात्तरचे मूळ अवयव मिळाले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले अकरा आणि यांचा जर आपण गुणाकार केला म्हणजेच अकरा दुनी बावीस बावीस दोन्ही चव्वेचाळीस चव्वेचाळीस दुनी अठ्ठ्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी दुनी एकशे शहात्तर म्हणजे परत आपल्याला उत्तर मिळेल एकशे शहात्तर आणि एकशे शहात्तरचे जे आपण हे अवयव काढलेले आहेत ते बरोबर अवयव आहेत पुढचे उदाहरण दोनशे पंचवीसचे मूळ अवयव काढा तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला दिलेली संख्या आहे ती खालती आहे तशी लिहून घ्यावी लागणार आहे त्यानंतर दोनशे पंचवीसला भाग जाणारी सर्वात लहान मूळ संख्या किंवा सर्वात लहान संख्या एक व्यतिरिक्त ही दोन नसणार आहे कारण इथे एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ या अंकापैकी कोणताही अंक नाही त्यानंतर पुढची मूळ संख्या जर आपण बघितली तर तीन तर तीनची कसोटी काय आहे की दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज म्हणजे इथे जी संख्या आहे दोनशे पंचवीस त्यातले जर आपण अंक बघितले तर दोन दोन आणि पाच हे अंक आहेत आणि यांची जर बेरीज केली तर दोन दोन चार आणि पाचन चार नऊ तर अंकांची बेरीज आली नऊ आणि या बेरजेला जर तीनने भाग दिला म्हणजेच तीन एके तीन आणि तीन त्रिक नऊ म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने भाग जातो ही तीनची कसोटी आहे त्यामुळे दोनशे पंचवीसला तीनने भाग जातो त्यामुळे दोनशे पंचवीसला भाग जाणारी सर्वात लहान मूळ संख्या ही तीना ते तीन आहे त्यामुळे इथे आपण तीन लिहिले त्यानंतर दोनशे पंचवीसला तीनने भागले तर इथे तीन सत्ता एकवीस परत राहिला एक आणि तिन्पाची पंधरा म्हणजे दोनशे पंचवीसला जर तीनने भागले तर उत्तर आले पंच्याहत्तर त्यानंतर पंच्याहत्तरला भाग जाणारी सर्वात लहान मूळ संख्या ती जर आपण बघितली तर पंच्याहत्तर ही संख्या आहे आणि त्यातले अंक आहेत सात आणि पाच आणि सात आणि पाचची जर बेरीज केली तर सात आणि पाच होतील बारा आणि बारा या संख्येला जर तीनने भाग दिला तर तीन एके तीन आणि तीन चोक बारा म्हणजे बारा या संख्येला तीनने भाग आहे म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर तीनने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो त्यामुळे पुढच्या स्टेपमध्ये सुरुवातीला आपली जी मूळ संख्या आहे तीन ती आहे तशी लिहून घेतली त्यानंतर पंच्याहत्तरला परत तीनने भाग जातोय त्यामुळे ते आपण परत तीन लिहिले ती आणि परत पंच्याहत्तरला जर तीनने भागले म्हणजे पंच्याहत्तर भागेले तीन केले तर, तर तीन, तीन, के तीन दोन्ही सहा परत राहायला एक इथे झाले पंधरा आणि तीनापाची पंधरा तरी ते आपल्याला मिळून जाईल पंचवीस म्हणजेच थोडक्यात काय तर पंच्याहत्तरची जर आपण फोड केली तर आपल्याला पंचवीस गुणिले तीन हे अवयव मिळून जातील त्यानंतर सुरुवातीचे जे मूळ अवयव आहेत ते आपण लिहिले तीन गुणिले तीन त्यानंतर पंचवीसची जर फोड केली म्हणजे पंचवीसला भाग जाणारी सर्वात लहान मूळ संख्या जर आपण बघितली तर ती दोन नाही आणि या दोन्हींची बेरीज केली तर ती ते सात आणि सातला तीनने भाग जात नाही त्यामुळे तीनसुद्धा सुद्धा नसणार आहे आणि त्यानंतरची पुढची मूळ संख्या असणार आहे ती पाच तर पाचने जर आपण पंचवीसला भाग लावून बघितला तर तो भाग जातो कारण पाचची कसोटी आहे की ज्या संख्येच्या स्थानी शून्य आणि पाच ही संख्या असेल त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो त्यामुळे इथे आपण लिहिले पाच आणि पंचवीसला पाचने भागले तर पाचापाचा पंचवीस तर इथे आपल्याला परत मिळेल पाच त्यानंतर जर आपण बघितले तर तीन तीन पाच आणि पाच या सर्व मूळ संख्या आहेत त्यामुळे इथेच आपण थांबायचे आहे त्यामुळे दोनशे पंचवीस या संख्येचे मूळ अवयव आपल्याला मिळाले तीन गुन्हेले तीन गुणिले पाच गुणिले पाच आणि यांचा जर आपण गुणाकार केला म्हणजेच पाचा पाचा पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर त्रिकं दोनशे पंचवीस तर परत आपल्याला उत्तर मिळेल दोनशे पंचवीस म्हणजे हे जे आपण अवयव काढलेले आहेत ते बरोबर आहेत तर या प्रकारे आपण दिलेल्या संख्येचे मूळ अवयव काढू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद